Mangan, luxury apartments with golf course near Mopa Airport starting from 34.82 lakhs. Get a short rental up to rupees 15,000. Terms and conditions apply. Bahuja Pratimik har galcha maan tumhi maka dilo. Bahuja nantar mandyatli umedvari maka diul majo gaurav tyavelcha Maharashtra Gomantak pakshacha netya tai kaka Bankar ityadi dilo. आणि भाऊचे नाव भाऊचे कर्तृत्व समाजाच्या मनात कायम जे उरतले यासाठी तुम्ही आम्ही सगळे प्रयत्नशील राहू. माझ्या हातात काही पेपर्स असतात. काजीवाचा उल्लेख झालो, वेश्या व्यवसायाचा उल्लेख झालो आणि गोव्यान जुगाराबरोबर त्या जुगाराचे इतर जी भावंडं येतात, वेश्या व्यवसाय येता, लुच्चेगिरी येता, गुंडगिरी येता, या सगळ्याचे दर्शन आमकां आतां जावपाक लागलां. पणजे शहरान विशेषतः संध्याकाळच्या वेळी ज्या वेळार आम्ही फेरी मारतात त्या वेळार पणजेकार सांगतात की आमकां आतां घरांतल्यान भायर सरपाक वाट उरली ना. इतली अळशीक रस्त्या रस्त्यांनी गल्ली गल्लींतल्यान चालू आसा. भारत सरकारान वेश्या वेवसायाचें केंद्र गोवा जालां म्हणजे सांगलें तें सरकारी अहवाला पयलींच गोंयकारांक सगळ्यांक कळून चल. विलिनीकरण आनी वेगळो गोवा हो वाद सुरवातेच्या काळांत गोव्यान चल्लो. गोंयची अस्मिता टिकोवन धरपाक जाय, गोंयचें वेगळेपण टिकोवन धरपाक जाय. गोवा ही दक्षिण काशी आसा, तिचें वेगळेपण राखूंक जाय. अशा स्वरुपाच्यो वल्गनां त्या काळांत जाल्यो. विलिनीकरण गोव्याचें महाराष्ट्रांत नाका ह्या साठी वातावरण तापलें. आणि एका कसल्याही दडपणा शिवाय तो रिझल्ट लागचो म्हणून भाऊन त्या वेळार आपल्या मंत्रीपदाचो राजीनामो दिलो. मंत्रिमंडळ बरखास्त झाले, राष्ट्रपती राजवट झाली आणि त्या परिस्थितीन जी निवडणूक झाली त्या निवडणुकेन ओपिनियन पोल जो झालो त्या ओपिनियन पोलान निर्णय दिलो की गोवा हे वेगळे राज्य रावतंय. नंतरच्या काळात स्टेटहूड आमकां मेळ्ळें. परंतु हे जे शब्द त्या काळांत वापरले गेले अस्मिता, गोंयचे गोंयकारपण म्हणून काही पक्ष आतांय उलयतात ते गोंयकारपण, गोंयची ओळख, निसर्ग संपन्न प्रदेश. आज आमी मडगांवांत एका पुस्तक प्रदर्शनाच्या वेळार उलयताले की बाकीबाब बोरकारान ह्या गोव्याची जी स्तुती केली त्यानुसार ज्या प्रदेशांत मधाचे म्हणजे म्होवाचे नाळ मेळटात असो प्रदेश, ज्या प्रदेशांत न्हंयो दह्या दुधाच्यो न्हंयो व्हांवतात असे उद्गार काढले, त्या बाकी बाबांच्या कल्पनेतले गोंय आज खंय पावले. गोंयची वेगळी अस्मिता आसा ती जपूंक जाय अशें सांगणारी ती अस्मिता आज खंय पावली हो प्रश्न आज उबो जाता. आनी भाऊचें नांव ह्या विमानतळाक दिवचें ह्या साठी जें आमी तें एक समीकरण जें आसा तें समीकरण ह्या दृश्टीन हांव पळयतां. ज्या हातांतल्या वर्तमानपत्राचो उल्लेख केलो हांवें भितर एक जाहिरातीचो विभाग आसा, मुद्दाम त्यो ल्हानश्यो जाहिराती आसात. नवेंद्र टायम्स आजचोच वॉन्टेड प्रॉपर्टी इन पारशे, म्हणजे पारशेची आमकां प्रॉपर्टी जाय. पारशे तुयें विर्नोडा कोरगांव उगवे तोरशे वारखंड पेडणे म्हणजे जवळ जवळ पेडण्याचे सगळे गांव पावले. ह्या गांवांत आमकां जमीन जाय आणि तो जाहिरातदार सांगता कितली जाय 25,000 मीटर ते 3,00,000 मीटर पर्यंत जाय.
कसली जाय ऑर्चर्ड म्हणजे त्या जाग्यार आंबे पिकतात, आंबे आसात किंवा काजू आसात, फळफळावळ चलता, ऑर्चर्ड चलता आमकां. सेटलमेंट म्हणजे ज्या जाग्यार घरादारां मारूं येतात ती जमीन चलता. नॅचरल कवर म्हणजे रानां जी आसात ती आमकां चलता. विथ ऑर विदाउट प्रॉपर पेपर, हे लक्षात दवरा. विथ ऑर विदाउट प्रॉपर पेपर म्हणजे तुमचे कडे कागदां आसूं, मालकी हक्काचो डॉक्युमेंट तुमचे कडेन आसूं नासूं, दिसक्रिसांव इस्क्रिसांव क्रिस्क्रिसांव वचूं तें खंय कांयच लागना. जमीन आसा म्हण आमचे कडेन या. दुसरी जायरात सांगता, मोरजी मांद्रे हांगा जमीन जाय 10,000 ते 2,00,000 भितर पर्यंत, ऑर्चर्ड आसूं, सेटलमेंट आसूं, नॅचरल कवर आसूं. परत तेच शब्द, विथ ऑर विदाउट पेपर. वाचत चला फुडें. तिसरी जायरात सांगता, वी बाय सेटल. मुख्यमंत्र्याच्या दारी गेल्ले आणि एकट्यान थंयसर बीजेपी ही BNB बेड अँड ब्रेकफास्ट न्हय, BNB पार्टी म्हणून घोषणा केली. आणि ह्याच विचारश्रेणींक लागून माझ्या मेळण्याचे नाव ह्या विमानतळाचे पडटा काय हो साहजिक प्रश्न म्हाका येता. आणि जर तसे जर असा जाल्यार उठाव जावंक जाय, की बहुजन समाजान उठाव करूंक जाय आणि तरच हे नावचे नामांतरण थांबतले आणि भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पेडण्या लागतलो. भाऊसाहेबाचे नाव हे आपसू बाय नॅचरल होता, बाय बाय राईट होता. लोक इच्छा असा कारण हो लोकांचो राजा, लोकांच्या दिला अजून त्याच्या मरणाचे 17 वर्ष राज्य, व्हेरी स्मॉल ब्रीफ पिरियड, हां, तरी सुद्धा त्याने ते लोकांचे मन जे काबीज केले त्या मनशाचे नाव बाय नॅचरल बाय इन्स्टिंक आपसूक ऑटोमॅटिकली येवपाक जाय, दिवपाक जाय, हो ताचो ताज्या जिणेचो अधिकार असा. आम्ही त्यांचा सन्मान करणं इतले आम्ही व्हडले मनीस धुरे बाबा, हे सरकारूय तितले व्हडले न्हू. भाऊसाहेब बांदोडकर सत्कार करपाक फक्त त्यांची पुण्यजयंती आणि पुण्यजयंती आणि जयंती करता म्हणून फक्त सोपस्कार करता. हां, म्हणून हांव कितें म्हणटा, हांगसर वाद नाका. दे शुड नॉट बी टू नेम्स टू बी सेंट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट, ओनली वन एंड सिंगल नेम हॅज टू गो, दॅट इज अ भाऊसाहेब बांदोडकर. पण मूर्ती करता, मुर्ती जो पाया जा खंयच्या बिल्डिंगेची जर पाया जर कोणी घातल्या जाल्यार ती आमच्या भाऊसाहेबान ह्या शिक्षणाची पाया घातल्या, आमच्या ह्या गोंयचो पाया घातला. आणि त्या पायाक आता फुडें मागीर फाटे फुटो नक्षी करता आमी कितें कितें तशें परिकारान केलां आसतलें कितें तरी, पूण तें नक्षी काम आनी बेश्टो शो उपयोग ना. मेन जो पाया आहा त्या पायाचेरूच सगळे उबे रावता आणि तो पाया घडोवपी आणि घालपी आमचो भाऊसाहेब बांदोडकर. तेन्ना हांव मागतां की ह्या हेका आमचे भाऊसाहेबाचेच नाव मेळटले आणि आमी हांगा विजयी जातले. गोंयचे तेका हे आसा, आमी एन्टायर आयलंड नेवीक दिलेले आसा. आणि पर्रीकर बिंग अ डिफेन्स मिनिस्टर, पर्रीकाराचे नाव जर राखपाक जाय कारण तो नॅशनल लेवलाचेर गेलो. बांदोडकर नॅशनल लेवल वचो ना, तो गोंय पुरतीच सुरत आसलो. तर नॅशनल लेवल पर्रीकाराचे नाव कारवारचे लेवल बेसीक घेवया. म्हणजे पर्रीकाराचो हेतूक सत्कार जातलो आणि बांदोडकराचे नाव एक मुखान एक आवाजान एक मतान ह्या मोपा एअरपोर्टाक वयतले अशें हांव इच्छा निर्माण व्यक्त करता. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट इतले सुद्दां हांव दवरले आणि थंयसर एक भाऊसाहेबांची प्रतिमा जर दवरली ती सुद्धा खूप जातली, पण हे यूटर्न मास्टराचे नाव तुम्ही दिवपाची चेष्टा करचे न्ही असे मला दिसते. ज्या तरेन आदल्या वक्त्यांनी द स्पीकर्स प्रिसिडिंग अस द मॅनर इन विच दे हॅव स्पोकन, जी उतरां तेणी सांगला, जी भावना तेणी प्रगट केल्यात भाऊसाहेब दयानंद बांदोडकरा बद्दल, म्हाकाय दिसता की आमकां खूब जाणांक दिसता की ह्या
इंटरनॅशनल एयरपोर्टाचे जे मोपा एयरपोर्ट आसा तेका भाऊसाहेब दयानंद बानोडकर ये नाव दिवपाक जाय. तुम्ही थंय ते नाव दिता आसतना भितरल्यान मोपा म्हणून घालपाक शकता इन ऑर्डर टू आयडेंटिफाय. जशें दाबोळी म्हणटात दाबोळी कोणाचें नांव दिवंक ना. आतां कोण म्हणूंक लागलो जॅक सिक्वेराचें नांव दिवंक जाय म्हणून. आतां हांव जॅक सिक्वेराचेर हांव विरोध ना कोणाचेरूय विरोध ना. पूण सांगपाचें म्हणल्यार मुद्द्या अनुसार पेडण्याचो पुत्र जो आहा गोंयचो सुपुत्र जावन आहा गोंयचो पयलो मुख्यमंत्री आनी जर जॅक सिक्वेरा वॉज द फादर ऑफ द गोवन ओपिनियन पोल आय डेर से भाऊसाहेब दयानंद बांदोडकर वॉज द मदर ऑफ द ओपिनियन पोल. जर मागणी आसा जाल्यार ती फक्त भाऊसाहेबांची आसा जाल्यार ती पुराय करपाक हे सरकार फाटल्यान कित्याक येता. नाटक करपाक एक दोन नांवां धाडलीं मागीर एक नांव कितें तरी केलें. तुमी कितलो प्रयत्न केलो भाऊसाहेबाच्या नांवाचो हें करपाक. नाका नाका त्या लिडरांचीं नांवां तुमी हाडून गोंयच्या कितलेशाच अशा बऱ्या बऱ्या स्थळांक दिल्यात. पूण आज भाऊसाहेबाचें नांव एका बऱ्या अशा एका स्थळाक जर दिवपाक तुमी कांचवेतात जाल्यार तुमकां गोंयच्या भविश्याचें गोंयच्या इतिहासाचें आनी आयच्या गोंयच्या लोकांचें कांयच पडलेलें ना हें आमी सांगूंक सोदतात. आनी ताका लागून ह्या सरकारान हें जर काम तुमी जर करिनात जाल्यार लोकांचो जो रोष आसा जशें वेलिंगकर सरांनी सांगलें की एक नवें समीकरण जावपाक शकता. आज बहुजन समाज विरोधी सरकार हें हांगा काम करीत आसा हें आमी लागींतल्यान पळयलां. शिक्षणाच्या मळार सगळ्या मळाचेर कितें कितें जें कितें एक जे लोकांक मेळपाक जाय ते हें सरकार दिना वा एकदम धापून धरता वा एक बारीक म्हणजे असो एक कमी कमी प्रमाणान दिता. पूण जो हक्क आसा लोकांचो तो दिवपाचो बहुजन समाजाच्या हिता खातीर हें जें सरकार आसा अशें म्हणटात जाल्यार तुमी तें करिनात. आनी ताका लागून विमानतळाच्या नांवाचो प्रश्न आसूं वा मेडिकल कॉलेजांतले पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणाचे रिजर्वेशनाचो प्रश्न आसूं वा आनीशे कितलेशेच आयज एनवायरमेंटाचे प्रश्न आसा शेताचे प्रश्न आसा मायनिंगाचे प्रश्न आसा सगळे कडेन आनी शिक्षणाचेय प्रश्न आसात सगळे कडेन सरकार हें बहुजनाक पिडीत आसा. आनी बहुजन समाजांचो एक मोठो पुढारी सगळ्या गोंयचो पुढारी पूण बहुजन समाजांतल्यान येवन एक मोठें काम करपी भाऊसाहेब बांदोडकर हाजें नांव तुमी ह्या विमानतळाक जर दिनात जाल्यार बहुजन समाज पेटोवन उठतलो. बहुजन समाज कितें करपाक तें योग्य वेळार तुमकां करून दाखयतलो हेची तुमी खात्री दवरात. एक अशा प्रकारचो मनीस जो गोंयची जी तपोभूमी गोंयची जी देवभूमी म्हणून प्रतिमा जी निर्माण झाली ताका अत्यंत पूरक आणि पोषक ज्याचे निष्कलंक व्यक्तिगत आणि राजकीय चारित्र्य आशिल्ले असो मनीस म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर. भाऊसाहेब मोठे जावचे ना ते दिल्ल्यामुळे अरे मेल्यानो दळीद्र्यानो तुमची प्रतिष्ठा मोठी जातली त्याच्यामुळे तुम्ही पापा जी केल्या ती पापा गंगेक मेळटली ते नाव जर दिलं जाल्यार तुम्ही हातून म्हाका दुभाव ना. भाऊसाहेबांचें नाव जर दिलें ना जाल्यार गोंयान नवी राजकीय समीकरणां निर्माण जातली अशें चित्र म्हाका दिसता. आनी हें प्रत्यक्षान हाडपा खातीर जें कितें करचें पडटा तें हांगा बशिल्ले जांकां गोंयच्या बद्दल आज आसा अशें लोक करतले. भाऊसाहेबांचें नांव सांगून फक्त मलई खाणारे लोक जे आसा हांकांय लोकांच्या लक्षांत तांचो स्वार्थ आयला. दिशा दिणारें नांव गोंयचें पातिव्रत्य गोंयची परंपरा गोंयची प्रतिमा दाखयणारें नांव जगाच्या सगळ्या राष्ट्रांनी ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळा वयल्यान वचपाक जाय अशी जनतेची इच्छा आसा. ही जनभावना जर मारपाचो प्रयत्न केलो जाल्यार नतद्रश्ट्यानो तुम्ही नष्ट जावपाचे दीस लागी पावल्या हाची खात्री दवरा अशें म्हाका सांगिनशें दिसता.